उमेदवारी का मिळाली याचं काही मी सांगू शकत नाही, पण एवढंच मी सांगू शकतो की एक मराठवाड्यातील मागास भागातील कार्यकर्त्यामध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, त्याबद्दल मी आनंदी आहे. विशेष म्हणजे मी एक निष्णात डॉक्टर होतो आणि डॉक्टर असताना सुद्धा मी महापालिकेची निवडणूक लढली, आणि लढल्यानंतर मला नेहमीच वाटायचं मी एवढा मोठा डॉक्टर, MCS डिग्री ही मेडिकल फील्डमधली सर्वात मोठी डिग्री आहे, आणि ही डिग्री घेऊन मी 1985 साली संभाजीनगर शहरामध्ये हॉस्पिटल सुरू केलं. रोजचे 4 ते 5 ऑपरेशन करत होतो. असं असताना सुद्धा मी नगरसेवक आणि महापौर उपमहापौर याच ह्याच्यात राजकारणात होतो, पण पक्षांच्या नेत्यांनी मला जी मोठी संधी दिली आणि मला सुद्धा आता मला वाटतं की मी राजकारणात आलो ते बरंच केलं, कारण मला एवढं मोठं अगदी राज्यसभेमध्ये मागील 25 वर्षापासून काम करत आहे. शहराच्या सरचिटणीसपासून ते प्रदेशाच्या उपाध्यक्षपर्यंत मी काम केलेलं आहे. हे करत असताना मी शहराचा 2 वेळा महापौर होतो, 1 वेळा उपमहापौर होतो आणि 1 वेळा विधानसभासुद्धा लढली होती. पण मला कालच आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी माझा बायोडाटा घेतला आणि मी आज सकाळी मला भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यसभेची उमेदवारी मिळाली. त्याबद्दल एका निष्ठावंत कार्यकर्त्याला, भाजप संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली म्हणून मी स्वतः आनंदी आहे. असेल किंवा रेल्वेचं जाळं मराठवाड्यामध्ये कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. नंतर एअर कनेक्टिव्हिटी असेल, नंतर इरिगेशन असेल, आणि आमचे नेते माननीय गडकरी साहेब तर खूप काम करतात, आणखी अजून रस्त्याचं काय हे करतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.